व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले, तर आदेशाचे पालन करत लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे। या संकटातून सर्वजण कसे मुक्त होतील आणि कोरोनाच्या संसर्गापासून देश वाचविण्यासाठी ग्रामीण भागातही विशेष काळजी घेतली जात आहे। संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील सोमनाथ खेमनर या युवकाने बाहेरील कोणीही घरी 21 दिवस येऊ नये अशी पाठी घराला लावून सोशल मीडियावर सर्व नातेवाईक मित्रांना हा निरोप पाठवलाय। घरातील एखादी व्यक्ती बाहेर जाऊन आल्यास हात धुवायला घरासमोर पाणी साबण हँडवॉश ठेवण्यात आला असून कोरोनापासून संपूर्ण काळजी घेताना हा युवक दिसतोय। आम्ही 3 दिवसापासून म्हणजे गावामध्ये आम्ही जी जीवनावश्यक वस्तू इथे किराणा झालं किंवा मेडिकल फॅसिलिटी लागतं मेडिसिन झालं त्यासाठी आम्ही फक्त गावात जातो, अन्यथा आमच्या घरातून जास्त आम्ही गावात जात नाही। त्यानंतर शेती पण जास्त करून वडील करतात। त्यानंतर आम्ही घरात यायचं असलं तर आम्ही सॅनिटायझरने स्वच्छ हात धुवून आणि मास्क वापरून आम्ही व्यवस्थित आमच्या कुटुंबाची काळजी करतो। त्यानंतर काल माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काल देशाला संबोधून भाषण केलं, त्यासाठी आम्ही 21 दिवसासाठी कोरोनामुळे 21 दिवस आम्ही पाठी लावलेली। आम्ही ग्रामीण भागामध्ये जास्त लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे त्यामुळे आम्ही इथे पाठी लावली, लोकांनी पण अशी स्वतःच्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी आणि संसर्ग टाळावा त्यामुळे आम्ही इथे पाठी लावली। जे आम्ही अशी काळजी घेतली ते प्रत्येक कुटुंबाने ग्रामीण भागातल्या कुटुंबाने जर अशी स्वतःच्या फॅमिलीची कुटुंबाची काळजी घेतली तर आपण आपला देश आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार। प्रतिनिधी गणेश खेमनर, ओएस न्यूज, संगमनेर।